आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर भरदिवसा 5 ते 6 सशस्त्र दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत तब्बल 2 कोटींचे सोने आणि 31 लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. प्रेस असे लिहिलेल्या सियाज कंपनीच्या गाडीतून हे दरोडेखोर आले होते. काही वेळातच दरोडा घालून ते पसार झालेत. पोलिसांची विविध पथके त्यांच्या मार्गावर आहेत. आज दुपारी 5 ते 6 जण निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि ग्रे रंगाचे जर्किन तसेच कानटोपी चष्मा व पायात बूट घालून अचानक बँकेत आले. त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत आलेल्यांना एका बाजूला केले आणि त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांनी मोठी लूट केली व त्याच गाडीतून ते नगरच्या दिशेला पळून गेले आहेत. गाडीवर प्रेस असे लिहिले होते, मात्र प्रेस हे पत्रकारांच्या गाडीवर लिहिलेले असते, त्यामुळे दरोडेखोर हे पत्रकारांच्या भूमिकेत आले आणि त्यांनी बँक लुटली. घटना घडताच पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पथके दरोडेखोरांच्या मागावर गेली आहेत. बँकेतील व्यवस्थापक मोहित चव्हाण यांच्यासह सागर पानमंद, हरी काळे, गणेश खैरे या कर्मचाऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण केली आहे. दरम्यान पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत. सदर घटनेमुळे शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पिंपरखेड. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.